नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या फलोत्पादन विषयक सर्व योजनांचा आढावा घेण्यासाठी फलोत्पादन संचालक डॉ. कैलाशी मोते यांनी भेट दिली. शेतकऱ्यांशी शेडनेट व पॉलीहाऊस बांधणी विषयी यावेळी चर्चा करण्यात आली. दिंडोरी तालुक्यामधील कृषी विभागाच्या फलोत्पादन विषयक सर्व योजनांचा आढावा घेण्यासाठी फलोत्पादन संचालक डॉ. कैलाशजी मोते यांनी भेट दिली. यावेळी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील लाभार्थी श्री संदीप सोमवंशी तसेच श्रीमती सुशीला वडजे यांच्या पेरू बागेस त्यांनी भेट दिली आणि अलकाबाई बोराडे यांच्या पॉलीहाऊस व नर्सरीला देखील भेट देण्यात आली. मणकिंजाब येथील शेतकऱ्यांशी शेडनेट व पॉलीहाऊस बांधणीविषयी चर्चा करण्यात आली. मॉडेलमध्ये सुधारणा करण्याबाबत इलेक्टर यांच्याबरोबर देखील त्यांनी चर्चा केली. सह्याद्री फार्महाऊस प्रोड्युसर्स कंपनी मोहाडी या ठिकाणी त्यांनी यावेळी भेट दिली. याप्रसंगी उपसंचालक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे की दिंडोरी तालुका हा हॉर्टिकल्चरसाठी हब म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी द्राक्ष असतील, भाजीपाला असेल, नव्याने येऊ घातलेला पेरू पीक आहे, असे सगळेच पिकं आणि विशेष करून केशर आंबा लागवड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. तर हा या जिल्ह्यासाठी आपल्याला फळ पिकांसाठी जर पोषक वातावरण असल्यामुळे मग्रा रोयातून यावर्षी मोठ्या प्रमाणात आपण लागवड करून घेतलेली आहे आणि त्याच्यातून एक बागेची पाहणी केलेली अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेलं दिसून आलेलं आहे. आम्ही येथे या ठिकाणी जे उभं आहोत ही एक शासकीय खाजगी रोपवाटिका आहे. यांनासुद्धा आम्ही पेरूचे कलम करण्यासाठी लायसन्स दिलेलं आहे. त्यांचे पहिलं सीजन आहे आणि त्यांचे देखील कलमांचे जस्ट त्यांनी गुटे बांधून उतरून घेतलेले आहे आणि हार्डनिंगसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. तर निश्चितच शेतकरी आता स्वतःहून रोपवाटिकेसाठी पुढे यायला लागलेला आहे. पेरूला खूप स्कोप आहे आपल्याला आणि पेरूमध्ये प्रक्रियापासून सगळ्याच गोष्टीसाठी भविष्यात आपल्याला पुढे जायचं असल्यामुळे हा जो उपक्रम या शेतकऱ्यांनी रोपवाटिका स्थापन करून केलेला आहे अतिशय स्फूर्त आहे. आणि विशेष करून हे जे शेडनेट हाऊस आपण जे देतो आहे शेतकऱ्यांना, संरक्षित शेती ही महाराष्ट्रासाठी एक काळाची गरज झालेली आहे. आपण पाहतो की वातावरण देखील मोठ्या प्रमाणात बदल होत आहे आणि अशा सिच्युएशनला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना एक साधारणपणे एक 20 गुंठ्या 40 गुंठ्याची छोटी शेडनेट हाऊस उभारणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात आपण सपोर्ट करतो आहोत. विशेष करून या शेडनेटसाठी आम्ही 3 प्रकारच्या योजनेमधून त्याला लाभ देतो आहोत. एक तर आम्ही राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, फलोत्पादन अभियान आहे, पोखरासारख्या योजनेमधून तिथूनसुद्धा लाभ देतो आहे. आणि अशा रीतीने प्रत्येक शेतकऱ्याकडे काही 20 गुंठ्यापासून काहीतरी हेक्टरीमध्ये संरक्षित शेती व्हावी आणि हा तो वातावरणाच्या बदलाला सामोरं जाता यावं शेतकऱ्यांसाठी आम्ही उद्युक्त करतो आहोत. आता जे रोपवाटिकेला भेट दिलेली आहे तिथे त्यांचेसुद्धा अतिशय चांगलं व्यवस्थापन आहे. त्यांनाही भाजीपाल्याची रोपवाटिका करायची असल्यामुळे त्या दिशेने त्यांनी ती वाटचाल सुरू केलेलं आहे. एकंदरीत दिंडोरी तालुक्यातले शेतकरी आणि नवीन प्रयोग करण्यामध्ये खूप आघाडीवर असल्यामुळे सातत्याने प्रयोग करताना दिसत आहेत आणि म्हणूनच त्यांना अनुदान स्वरूपात शासनाकडून जे अर्थसहाय्य देणं अपेक्षित आहे ते आम्ही जास्तीत जास्त कसं दिलं जातील याची आम्ही दक्षता घेत असतो. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.